एक धोप्याच्या पानाची वडी म्हणजेच आपल्या आळूची वडी, ती वडी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून सादर करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि कसं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु कोणीतरी असतो. तर तसं जेव्हा आयुष्य माझं सुरू झालं तर सगळ्यात पहिले गुरु कोण? आपले आई बाबा. नंतर कोण? तर माझ्या मते शिवाजी महाराज. माझ्या मते नाही, मला जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार शिवाजी महाराजांना गुरु मानतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी या करिअरला सुरुवात केली तर त्यामध्ये अनेक गुरु मला भेटत गेले. मग तो आमच्याकडले महाराज असतील किंवा विठ्ठल कामत असतील, पण सगळ्यात पहिला जो गुरु भेटला तो खरा गुरु असतो. आणि आज मी आमच्या गुरूंना म्हणजे आमच्या पाटील मॅडमला इथे बोलवतो आहे, त्यांच्याबद्दल नंतर माहिती आपण जाणून घेऊ. पहिले पाटील मॅडमचं स्वागत करू या. नमस्कार. तर ज्योत्स्ना पाटील या LED कॉलेजमध्ये डीन होत्या आणि त्यांनी आता त्या माझ्या गुरु कशा, तर त्यांचा मुळात विषय हा न्यूट्रिशन. आणि त्या गुरु कशा झाल्या, कारण मी न्यूट्रिशनवाला नाही आहे सांगतो, पण आज त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची एक धोप्याच्या पानाची वडी म्हणजेच आपल्या आळूची वडी, हा छान आळू त्यांनी घरून तोडून आणलेला आहे आणि ती वडी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून सादर करणार. ओके, चालेल. तर आता कसं आहे ना, हे नेहमी आपण कसं करतो की या धोप्याच्या पानाला म्हणजे आळूच्या पानाला हे काढून घेतो आणि हां नंतर मग ह्याला बेसन लावतो. पण ह्याला तसं नाही करायचं, आपल्याला काय करायचं आहे की हे बघ, या शिरा तर तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत अशा. ठीक आहे ना. आणि नंतर ह्याला आपल्याला असं चिरायचं आहे. ओके, हे असे वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही चिरून ठेवा. आणि मग हे चिरून मग कसे लावायचे हे पण मी सांगतो. हा मोठा जर असेल बाजूला ठेवायचा, असे आपण हे सगळे चिरून घेऊ. आळूच्या पानाची वडी आपण याच्यासाठी करणार आहे कारण आळूची पानं आपल्याकडे सर्वसाधारण लोकांकडे अवेलेबल पण असतात. हो. आणि हे न्यूट्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण अतिशय पोषक आहेत. अच्छा. म्हणजे कदाचित सगळ्यांना माहीत नसेल पण ह्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, हे मला वाटतं लिहूनच आणलाय तो. अरे वा वा वा, वाच वाच वाच. अरे याच्यात त्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की आता नाही लक्षात राहणार. तर याच्यात प्रोटीन सुद्धा असतं. प्रोटीन, पेप्टाइड्स आणि असेन्शियल अमायनो ऍसिड्स जे आपल्याला फार कमी व्हेजिटेबल गोष्टींमधनं मिळतात, तर ह्या पानांमध्ये ते पण असतं. आणि ज्याच्यामुळे आपण जर ह्या पानांना वारंवार आपल्या आहारात घेतलं तर प्रथिनांची कमतरता पण दूर होते. आणि याच्यामध्ये एक ना फायटोकेमिकल कंपोजिशन आहे ज्यामुळे याची मेडिसिनल व्हॅल्यू खूप जास्त आहे. काय बात. आणि त्या मेडिसिनल व्हॅल्यूमुळे ह्यांच्यामध्ये अँटी ऑक्सिडेटिव्ह, अँटी डायबेटिक, अँटी मायक्रोबियल, इव्हन अँटी कॅन्सरस आणि अँटी हायपर सेन्सिटिव्ह सुद्धा ऍक्टिव्हिटीज आणि अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्टिव्हिटी सुद्धा या पानांमध्ये आहे. आपण ही पानं वारंवार वापरत नाही पण गावखेड्यांमध्ये ही पानं पातळ भाजी तयार करतात, पुष्कळ येतात, बेसन पण लावतात, त्याच्या वड्या पण करतात. तर ही पानं खाल्ल्यामुळे जसे शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये अतिशय पोषक जी असतात तशीच ही पानं सर्वांनी नेहमी वापरायला पाहिजे. आता तुम्ही एवढ्या याच्यात बनवून दाखव, ही वेगळ्या पद्धतीची बनवतोय मी. आणि याच्यात कसं ते खाजवतं ना, म्हणून त्याच्यात मला वाटतं आंबट जर आपण घातलं चिंचेचा कोव तर मग तो खाजरेपणा कमी होतो. यातल्या लाल आणि हिरव्या देठ असतात याचे, तर लाल देठांमध्ये तो खाजवणारा पदार्थ कमी असतो. तो पदार्थ म्हणजे हे रेफाइट्स ऑफ कॅल्शियम ऑक्सिडेट्स आणि मोनोहायड्रेट्स आहेत जे प्रोसेस केल्यावर म्हणजे स्टीम केलं, त्याला आपण नंतर कुकिंग केलं, फर्मेंट केलं, आपण त्यांना जसं ही वडी बनवताना रोल करून वाफवतो, तर त्यामध्ये हे ऍसिड्स कमी, हे व्हॅल्यू कमी होतात, याचे मोनोहायड्रेट्स प्रोसेसिंगमुळे ते नष्ट होतात. आणि त्याच्यात तू जसं म्हणतो ना की आपण त्याच्यात घातलं की तर हे जिभेला, घशाला, ओठांना जे थोडस इचिंग सेन्सेशन होतं ते पूर्णपणे नष्ट होतं. आणि एवढंही करून जर एखाद्या वेळेला जास्त झालंच तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या थोडस, किंवा मध चाटायचं, किंवा थोडस सरबत, लिंबू सरबत पिल्याने तो खाजवण्याचा भार नष्ट नष्ट. पण याची चव सुद्धा अप्रतिम असते. आमच्या पुण्याकडे
अळूचं फतफतं तयार करतात, तो एक वेगळा विषय. पण ही पानं कापून घेऊ आणि याचा मसाला आपण बनवून घेऊ. चल, चण्याच्या डाळीचं पीठ जे आपण जसं नेहमीच याचं भिजवतो ना तसंच आहे, फक्त याच्यात एक वेगळा पदार्थ जो वापरला आहे तो म्हणजे नारळाचं घट्ट दूध. हां, त्याने एकदम वेगळी चव येते. त्यानंतर यामध्ये घालू आपण चिंचेचा कोळ. हां, त्यानंतर ही आल्याची पेस्ट, लसुणीची पेस्ट, कसा आहे मसाल्याचा डब्बा आमचा, हळद तिखट, थोडा गरम मसाला. ओके, गुळ, नारळाचं दूध, घट्ट दूध घालायचं अगदी. आणि आजकाल रेडीमेड दूध मिळतं त्याच्यामुळे खूप कष्ट लागत नाहीत. याला फक्त थोडं मीठ आपण घालू चवीनुसार. आणि आपण ह्यामध्ये मीठ घालतो आहे चवीनुसार. आणि यामध्ये अगदी सगळ्यात शेवटी थोडासा हिंग. आता बघ, तुझ्या विद्यार्थ्यांनी हे सुद्धा प्रॉडक्ट बाजारात आणलं, हिंग. हां, हिंग आहे, त्याच्यानंतर हे मीठ आहे. हां, मी देणार जाताना तुला. एकदम एकदम, आणि कमी लागतं. हां, आणि मी यांना नेहमी म्हणतो लोकांना, म्हणजे की आपण म्हणतो की चिमूटभर हिंग, पण तसं नसतं. साधारण तुमचा एक 500 ग्रॅम जर हे असेल काय पदार्थ, तर त्याला 5 ग्रॅम हिंग लागतं या हिशोबाने. हां, त्याच्याच त्याची चव येते. हां, आता ही जी पानं आहेत ना ही अशी ठेवायची. ही अशी पानं टाकायची आणि नंतर त्यावर हे आपलं मिश्रण. आणि पुन्हा त्याच्यावर ही आपली पानं जी आहेत ती अशी ठेवायची. हां, येस, अशा पद्धतीने. त्यावर पुन्हा हे पीठ. दोन तीन लेअर जेवढा हा ट्रे भरेल तोपर्यंत. हां, आणि हा शेवटचा जो आहे ना हा भाग वर करायचा. हां, आतापर्यंत आपण सगळे उलटे ठेवले. हां, हा भाग वर करायचा. आणि आता ह्याला स्टीम करायचं आपल्याला 5 ते 7 मिनिट. आता एक स्लरी बनवून ठेवू आपण आणि त्यासाठी पुन्हा चण्याच्या डाळीचं पीठ साधारण 1-4 चमचे, त्यामध्ये हे कॉर्नस्टार्च. येस, आणि याच्याच चवीनुसार मीठ. बाइंडिंग आता ते गंमत बघ, ह्यामध्ये भरपूर तीळ आणि अगदी थोडीशी हळद. हे थोडं पातळसरच असेल, खूप जास्त घट्ट नाही. पहिले आपण याच्या गुठळ्या मोडून घेऊ. आता तुम्हाला सांगतो की यांना मी गुरु कधी मानलं किंवा या माझ्या गुरु कधी झाल्या. अजूनही आहेत. मी कुठल्याही तऱ्हेचं प्रशिक्षण असं घेतलं नाही हॉटेल मॅनेजमेंटचं. अनुभवातून मोठा झालो आणि ज्यावेळी माझे वेगवेगळ्या ठिकाणी शोज व्हायचे
तर अकॅडमिकली मी खूप छान नव्हतो, तर मग अशावेळी पाटील मॅडम धावून यायच्या. कुठे एखादा कार्यक्रम असेल मी त्यांना म्हणायचो की मॅडम असं असं पत्र बनवायचं आहे लिहून द्या. मग त्या म्हणायचं आता तिथे असा कार्यक्रमाला चालला का, काय बोलायचं त्या त्या सांगायच्या. आणि अशा पद्धतीने पहिलं जे मला या क्षेत्रामध्ये ज्ञान दिलं ते मॅडमने. काही वर्षांपूर्वी 1996 साली सर्वात पहिले तुमचा कॉन्टॅक्ट आला, जेव्हा नागपूरच्या विविध हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसच्या लोकांना घेऊन आम्ही फूड फेस्टिवल ऑर्गनाईज करायचो, तेव्हा संजीव कपूर नावारूपास येत होते. तेव्हा विष्णूनीच त्यांना नागपूरला पहिल्यांदा बोलावलं आणि आय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आय एम ए हॉलमध्ये यांनी पूर्ण स्वतः लीड करून, तेव्हा इतक्या वर्षापूर्वी हा खूप छोटा होता, पण तेव्हा जरी हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी नव्हता तरी पण यांनी सर्व कॉलेजेसना एकत्र आणून फूड फेस्टिवल त्या आय एम ए हॉलमध्ये ऑर्गनाईज केले आणि संजीव कपूर सारख्या मोठ्या व्यक्तीला तिथे बोलावून, तेव्हाच मला ह्याच्यातली जी चुणूक त्याचं कौशल्य दिसलं, तेव्हापासून मी याची फॅन झाले. हा जरी आता मला गुरु म्हणतो पण ह्याचं खरंच कौतुक करण्यालायक आहे, कारण की न शिक्षण घेता आईच्या हाताला जी चव यांनी चाखली हिच्या सुग्रण आईच्या हातची, त्या ह्याच्यातून स्वतःचं स्किल डेव्हलप करून इतके विविध पदार्थ, यांनी किती पुस्तकं लिहिलीत, यांनी किती लोकांना याच्यातून मदत पण केलेली आहे पुढे शिक्षणासाठी. आज एक सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुण्याला हा 10 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा देतो आहे, जेणेकरून ते पण पुढे आले पाहिजे. आणि जरी हा बॅचलर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ह्या क्षेत्रात एक एक पदवीनी पुढे आलेला नसला, तरी एम जी एम युनिव्हर्सिटी जी आहे औरंगाबादची, तिथे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी विभागाने याला प्रोफेसर एमिरेटस ही पदवी बहाल केली, ज्याचा मला खूप अभिमान आहे. आणि प्रोफेसर त्या स्टेजला पोचायला आमच्यासारख्या शिक्षकाला आयुष्यभर मेहनत करावी लागते, धडपड करावं लागतं, स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. तेव्हा आम्ही पण प्रोफेसर लेवलपर्यंत पोचून रिटायर झालो, परंतु हा व्यक्ती त्यातला विद्यार्थी नसतानाही अकॅडमिकली एमिरेटस प्रोफेसर झाला आणि त्यांनी ह्या विषयाची जाण ठेवून सर्व मुलांना मदत करायसाठी आपला हात पुढे नेहमी केला, म्हणून मला हा खूपच माझा आवडता विद्यार्थी आहे. आणि तो प्रसंग अजूनही आठवतो मला की ज्यावेळी एमिरेटस प्रोफेसर झालो हे कळल्यानंतर त्या होत्या तशाच धावत आल्या, हातात जेवढे पैसे होते ते मुठीत धरून आणले आणि म्हणजे हे पैसे घे आणि याचं काहीतरी शिव आणि एक मोठा बुके तो तुम्ही पहिल्यांदा आणला. खरंच या अशा गोष्टी असतात, अशा आठवणी असतात की त्या जात नाही. शेफ कोट मी म्हटलं आता तू तुझ्या याच्यानुसार जे लागतं त्याच्यात तू घे, ते तुला माझ्याकडनं एक बक्षीस, कारण की मला तो आनंद दरनात तेव्हा माझा मावत नव्हता. आणि नागपूरचं आमच्या शहराचं नाव पण यांनी खूप मोठं केलेलं आहे विविध क्षेत्रांमध्ये, कितीतरी रेकॉर्ड्स यांनी तोडलेले आहे, किती किलोच्या आपल्या खिचडी अजून काय काय केलेलं 25 रेकॉर्ड ते मी नेहमी सांगत असतो. म्हणजे त्या सगळ्यामुळे अजून पुढे जाऊ आणि देवाला सगळ्याच्यात यशस्वी करू. क्या बात आहे, आपली वडी सुद्धा यशस्वी झालेली आहे. हे आता छान शिजलं आहे, याला थोडा वेळ थंड करू. आता या थंड होत आहेत तोपर्यंत आपण तेल गरम करू. आणि तेल गरम करण्यापूर्वी माझा आवडता हा पदार्थ आहे हरमटात फ्राय पावडर. आणि तेलात घातल्यानंतर तेल होतं हलकं, आणि होतं काय की हलकं झाल्यामुळे त्यात जे काही आपण तळतो ते कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतं. साधारण 20% तेल कमी लागतं आणि हे गरम झालं की याला असं टाकतात. एकदा टाकून याला असं फिरवून द्यायचं. हां, धूर पण कमी निघतो, तेल हलकं होतं आणि पदार्थात कमीत कमी तेल शोषलं जातं. हे आपण सरळ असं पहिलं सोडून घ्यायचं. ओके, आता हे असं झाल्यानंतर याला छान असं तुम्हाला जेवढी मोठी वडी हवी असेल
तेवढी तुम्ही ती कापायची. हे बघ, ह्याचे असे इतके सुंदर लेअर्स निघाले. किती छान, त्याच्या मधले पण तिन्ही लेअर्स पण एकदम बढिया. आणि आता याला असं बुडवायचं. ओके, बॅटर खूप थिक नाही आहे ना? नाही. अरे वा, म्हणजे जी पानं आहेत ना ते निघणार नाही. अच्छा, आणि एवढ्या वर्षानंतर म्हणजे आम्ही ऑन स्टेज असं काम करतो आहे, मला वाटतं पहिल्यांदाच आपण स्क्रीनवर येतो आहे, तर तिने काहीतरी आणलेलं आहे. याला इतक्या स्किल्ड व्यक्तीला मी अजून काय देऊ शकते, तर पुढे जायचा एक आशीर्वाद आणि ह्या पॉझिटिव्ह बेस देणारी एक गोष्ट, ज्यामध्ये सगळे चित्र आहे, ज्याच्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी हे यांनी आपल्या किचनमध्ये ठेवलेलं, याच्याकडे सगळ्या पॉझिटिव्ह वेव्स पूर्ण दोरा. क्या बात है, थँक्यू. हे नारळ, आणि तुला आवडेल अशी ही. येस. आणि ही खास कढई आहे, ही पंजाबातली आहे. हे सगळे मसाले आहेत आमचे, कढई सहित हो. हे मसाले, हे तिखट आहे, काळं मीठ, त्याच्यानंतर हळद, आणि हे हिंग जे आता आपण वापरलं. आणि ही कढई वेगळ्या धाटणीची आहे, हे याच्यात बनवायला इतकं छान वाटतं आणि वेगळ्या धाटणीची कढी. खूपच छान, धन्यवाद मनापासून. येस. आणि तुम्हाला पुन्हा यंग केलं हे सगळं. हो हो, सगळं काय बात आहे. पुन्हा या कढईत वेगवेगळे पदार्थ करू शकेल, करून मला केलो आणि इथे आली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देत नाही. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं मला. थँक्यू. पाहत रहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुमचे कोणी गुरुजन असतील त्यांच्या घरीसुद्धा जाऊन भेटून या. नमस्कार.